नमस्कार. बरं, सगळ्यांना नमस्कार. खूप काही बोला यांच्याबद्दल, बोलाल ना? हा, पण त्याआधी पटकन मला तुम्हाला विचारायचं आहे की सांगा, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? स्वभाव तसा चांगला आहे, पण त्यांनी म्हणजे मी जे सांगते ते पटकन मला मिळत नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट ही काय करायला सांगितलं तरी पटकन देत नाहीत, सारखं सांगावं लागतं कंटिन्यू 2-3 वेळा, तेव्हा ते येतं. काय असं काय करतात? पूर्वी कसं शब्द काढायचा लगेच हजर, आता काय असं बदल झाला 1.5 वर्षात? नाही, पण असं हे होणार, चेंज होणार, होणार ना, बदल करणार ना. चला तुम्ही सांगा यात वहिनींच्या सोबत काय झालं. असं काही वेळेला तिच्या मनासारखं नाही झालं, हो का? हो, कारण एकदा दोनदा सांगितल्यानंतर तिसऱ्यांदा माणूस रागवतोच ना, साहजिकच आहे. मला नाही माहिती ह्या एरियात असं आहे का, या परिसरात असं होतं. बरोबर, हो रागावणार, पण तुम्ही कशाला चिडेपर्यंत थांबता, रागवेपर्यंत का थांबता? बरं, तुम्ही सांगा आता सगळ्यांनी या दोघांबद्दल कसा आहे स्वभाव, काय सुनेबद्दल सांगा. एकदम छानच आहे, हसत असते अगदी, आणि अशीच हसत राहूया कायम आमच्यासोबत, एवढी इच्छा. स्वभाव फार उत्तम आहे, त्यामुळे काही प्रश्न काय नाही, आणि मुलगा पण एकदम चांगला आहे, आणि अशाच पद्धतीने वागा. मुलाबद्दल विचारलं होतं मी, जरा सुनेबद्दल 4 गोष्टी चांगल्या बोलल्या बरोबर लगेच मुलगा पण चांगला आहे म्हणून मोकळे. अजून बोला ना. वहिनी म्हणून तिने जबाबदारी अगदी चांगली स्वीकारलेली आहे, आणि थोड्याच दिवसात तिने आपल्याला आपलेच करून घेतलेलं आहे आमच्या सगळ्यांनाच. मी बहीण तिची छान आहे, ती खूप मनमिळाऊ आहे, सगळ्यांना समजून घेते. यांच्या बहीण का तुम्ही? हो, मोठी बहीण. त्यांच्याबद्दल बोला ना तुम्ही. ते पण खूप चांगले आहेत, काय प्रश्न नाही. जिजू, जिजू चांगले आहेत तुमचे. वा वा, अभिनय करणार आहेत हे दोघेही, आणि तुम्ही त्यांना बक्षीस मिळवून द्यायचं. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय, म्हणजे शीर्षकाचा वेळ सुरू झाली. ओठांची हालचाल नाही, करा अभिनय. ते कोणी ओळखलं सांगा, बहिणीने म्हणजे तेव्हाही ओळखलं होतं ना तुम्ही? बरोबर आहे, म्हणूनच त्या लगेच म्हणाल्या, फक्त एवढं केल्या बरोबर. तयारवाली लव्ह स्टोरी, अभिनंदन झी मराठीकडून, मोत्याचे झुमके तुम्हाला. मराठी गाणं वेळ सुरू, ओठांची हालचाल नाही. गाणं म्हणा. अभिनंदन झी मराठी कडून, मोत्याचे तोडे. म्हण ओळखायची, वेळ सुरू झाली. बोलू ना. तुम्ही बोलू ना. 10 कोंबडी मराठी कडून.